विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपल्या ट्रान्सलेशनच्या सिरीजमध्ये। आज आपण ट्रान्सलेशनच्या सिरीजमधील 23वा व्हिडिओ म्हणजे 23वा सेट बघणार आहोत। तुम्ही अजूनपर्यंत 22 सेट बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स देण्यात आलेल्या आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता आणि नोटबुकमध्ये नोंद घेऊन ठेवा। व्हिडिओला नक्की एक लाईक करा। पहा तर ट्रान्सलेशनच्या 5 मार्काच्या प्रश्नामध्ये कशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रश्न येत असतात। तर पहिला असतो याच्यामध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू मराठी, म्हणजे आपल्याला दोन शब्द इंग्रजीमध्ये देण्यात आलेले असतात त्याचं आपल्याला मराठीमध्ये भाषांतर करायचं असतं, त्याच्याकरता आपल्याला एक मार्क असतो। तर पहिले दोन शब्द कोणते आहेत ते बघा, प्रॉमिस आणि एज्युकेशन। पहिला आहे प्रॉमिस, दुसरा एज्युकेशन। तर प्रॉमिस म्हणजे वचन होतोय आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण। त्यानंतर बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू मराठी, यामध्ये आपल्याला दोन वाक्य इंग्रजीमध्ये देण्यात आलेले असतात त्याचं आपल्याला मराठीमध्ये भाषांतर करायचे असते, याच्याकरता सुद्धा दोन मार्क देण्यात आलेले असतात। तर पहिलं वाक्य पहा, बी पंक्चुअल आणि दुसरं आहे प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट। प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट। तर पहिल्या वाक्याचं मराठीमध्ये भाषांतर पहा, बी पोष बी पंक्चुअलचं वक्तशीरपणा पाळा, वक्तशीर पंक्चुअलिटी म्हणतो ना आपण, वक्तशीरपणा पाळा। दुसरं आहे प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट, तर नियोजन आवश्यक असते, काय असते, नियोजन आवश्यक असते। त्यानंतर सी, पुन्हा दोन मार्काकरता आपल्याला हा प्रश्न विचारण्यात येतोय, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू इंग्लिश, तर आपल्याला दोन वाक्य आपल्या मराठीमध्ये देण्यात आलेले असतात त्याचं आपल्याला इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं असते। तर मराठीमधील दोन वाक्य कोणते आहेत पहा, कश्मीर केसरकरता प्रसिद्ध आहे, कश्मीर केसरकरता प्रसिद्ध आहे एक वाक्य देण्यात आलेलं आहे। दुसरं आहे नेहमी गरिबांची मदत करावी, नेहमी गरिबांची मदत करावी। तर इंग्रजीमध्ये पहा, कश्मीर केसरकरता प्रसिद्ध आहे याचं, कश्मीर इज फेमस फॉर सॅफ्रिन, केसरला काय म्हणतो आपण, सॅफ्रिन, कश्मीर इज फेमस फॉर सॅफ्रिन। आणि दुसरं आहे नेहमी गरिबांची मदत करावी, म्हणजेच ऑलवेज हेल्प द पुअर, ऑलवेज हेल्प द पुअर। या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 23वा सेट बघितलेला आहे। व्हिडिओला एक लाईक नक्की असू द्या। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।